गेल्या आठवड्यापासून सोने आणि परिसरामध्ये चोरट्यांनी नागरिकांना जणू आव्हान दिलं होतं आणि त्या पद्धतीनं दररोज कुठे ना कुठे चोरी, नागरिकांना हाणमार आणि रस्त्यावर लुटमार आदी प्रकार घडत असल्यामुळे गावात दहशत पसरली होती। त्यामुळे सोने पोलीस प्रशासन आणि ग्रामसुरक्षा दल या तुकडीने दररोज रात्रभर पहारा देत आज सकाळी सफारी MP04CG2097 या वाहनासह सहा जण संशयित चोरटे मोरिया चिंचोरे शिवारामध्ये पकडले गेले आहेत। ते सर्व मध्य प्रदेश राज्यामधील सजापूर जिल्ह्यातील तरुण रहिवासी आहेत। याविषयी अधिक माहिती अशी की चोरट्यांनी गावात येऊन अनेक ठिकाणी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत प्रसंगी नागरिकांना मारण्याचाही प्रयत्न केला होता। त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती। आज सकाळी बसस्थानक परिसरामध्ये या चोरट्यांनी चिकन आणि काही खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी आले असता सतर्क नागरिकांनी एकमेकांना माहिती देऊन त्या गाडीचा पाठलाग करत चोरटे वाहनासह पकडले गेले। त्यांच्याकडून जवळपास 500 ते 600 लिटर डिझेल हस्तगत करण्यात आले आहे, तर त्या डिझेलची किंमत बाजारभावप्रमाणे 50,000 रुपये इतकी होत आहे। या कामी गावातील महेश तरुण मंडळाचे सदस्य अक्षय मस्के, सचिन सातघोडे, शैलेश दरंदले, प्रसाद आगळे, महेश दरंदले, विशाल वणे यांच्यासह आदींनी पाळत ठेवत यशमित्र मंडळाचे कार्यकर्ते, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे, विजय मनोरे आदींसह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे या आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत त्यांनी चोरट्यांना ताबीत घेऊन त्यांचा इतर कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याची पोलीस माहिती घेत आहेत। यापैकी 2 जणांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे। हे तरुण 20 ते 25 वयोगटातील आहेत। धर्मेंद्र शिवनारायण सोळंकी, अजय दिनेश मालवीय, सलीम मोहम्मद खान, राकेश रामलाल सोळंकी, मिथुन शिवनारायण सोळंकी, अशोक रामचंद्र मालवीय अशी आरोपींची नावं आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे, शेवगावचे अपर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे या अधिक तपास करत आहेत। आज रोजी मोरे चिंचोरी गाव परिसरामध्ये काही इसम हे संशयित एका वाहनातून चारचाकी वाहनातून फिरत असल्याबाबतची माहिती मिळाली असता तात्काळ लगेच पोलीस पथक तयार करून आम्ही पोलीस पथकासह तसेच ग्रामसुरक्षा दलाचे तरुण यांच्यासह आम्ही त्या ठिकाणी रवाना होऊन मोरे चिंचोरी परिसरामध्ये एक संशयित वाहन घेऊन आला असता आम्ही त्या वाहनाकडे छापा टाकला असता त्यातील 2 इसम आमच्या हाती लागले आणि बाकी 4 इसम हे तेथील असणाऱ्या पिकाचा फायदा घेऊन पळू लागले असता आम्ही त्याला शीताफिणी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे नाव विचारलं असता त्यांचे नाव धर्मेंद्र शिवनारायण सोळंकी वय 25 वर्ष, अजय दिनेश मालवीय वय 20 वर्ष, समीर नूर मोहम्मद खान वय 23 वर्ष, राकेश रामलाल सोळंकी वय 22 वर्ष, मिथुन शिवनारायण सोळंकी वय 20 वर्ष, अशोक रामचंद्र मालवीय वय 20 वर्ष सर्व राहणार जिल्हा साजापूर मध्य प्रदेश येथील असून ते या चोऱ्या करण्याकरता या परिसरात आलेले आहेत। त्यांनी या त्या प्राथमिक माहिती घेतली असता त्यांनी रस्त्यावर जाणारे वाहन आडून तसेच उभ्या वाहनातून डिझेल चोरी केलेले वाहन निष्पन्न झालेले त्यांच्या ताब्यातून आम्ही काही डिझेलही हस्तगत केलेलं आहे। त्यांनी मागील काही दिवसापासून सोने गावामध्ये ज्या चोऱ्यांच्या चोर आल्याबाबत माहिती मिळते त्यामध्ये त्यांचा काही सहभाग आहे किंवा हे आम्ही त्यांच्याकडून निष्पन्न करत आहोत। सध्या त्यांच्यावर ते 6 दरोडा टाकण्याच्या तयारीत घेऊन आलेले त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। तसंच इतर गुन्ह्यांमध्ये त्यांचा काही संबंध आहे किंवा इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे मॅडम व SDPO श्री सुदर्शन मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे। अधिक तपास करत आहोत आणि अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत। गेल्या 5 ते 6 दिवसापासून सोनेमध्ये जे चोरांनी थैमान घातले होते तर त्या पार्श्वभूमीवर सर्व सोनेकर अतिशय भीतीदायक वातावरणात रात्री गस्त घालत होती। रात्री गस्त घालत तर पहिल्या दिवशी जे घरफोडीचा प्रकार पुढे आला त्यातून आम्ही सर्वांनी एक ग्रामसुरक्षा दल गठीत केले व सोनई पोलीस प्रशासनासोबत यांना सोबत घेऊन सर्व गावात गस्त घालवण्याचे ठरवले। त्यात मग महेश तरुण मंडळ असेल, यश ग्रुप असेल, असे सर्व प्रकारचे मंडळ एकत्र येऊन आम्ही सर्व सोनेत गस्त घालण्यास सुरुवात केली। तर मंगळवारी रात्री 2:30 दरम्यान आमचे मित्र कृष्णा चांडक यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। त्यांचं घर फोडवून आतमध्ये प्रवेश करताच कृष्णा चांडक जागे झाले व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला या चोरट्यांनी केला। त्यामुळं आम्ही सोनेकर अतिशय अजून तटस्थेने उभा राहून पूर्ण गावाचं गस्त घालण्यास सुरुवात केली। गावात जवळपास
120 ते 130 तरुण रात्रीची गस्त घालत होते व आज सकाळी आम्ही सकाळी काही नागरिकांनी माहिती दिल्याबद्दल आरोपींची जी गाडी होती संशयित आरोपींची गाडी ती आम्हाला सोने स्टँडवर दिसली व आम्ही तिचा पाठलाग करत थेट मोऱ्या चिंचोरा या ठिकाणी एका घरात त्यांनी आसरा घेतला होता। तर त्या घरात आम्ही गेलो असता तिथून ते आम्हाला पाहून त्यांनी पळ काढला व पळ काढल्यावर सर्व आम्ही सर्व युवकांनी त्याचा पाठलाग घेत सहा आरोपी तिथं आम्ही धरून सोने पोलीस प्रशासनाच्या हवाली केले। न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एस9 मीडिया, नेवासा।